नमस्कार, मी काजल फसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. शालेय मुलांना वृक्षाची आवड महत्व कळावे, विशेष करून तुळशीचे औषधापासून ते नैसर्गिक वातावरण शुद्ध राखण्यात काय भूमिका आहे हे कळण्यासाठी पुण्यातील बावधन येथील सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या वतीने 1100 तुळशीची रोपे ही भारताचा नकाशा काढून त्यावर ठेवण्यात आली, जेणेकरून मुलांना आपल्या देशाप्रती प्रेम आदर असावा या उद्देशाने यावेळी शाळेच्या आवारात भारत देशाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. यावेळी वर्षा उसगावकर, संजय चोरडिया हे उपस्थित होते. यावेळी मुले शिक्षकांनी भारत मातेचा जयघोष केला, त्यानंतर प्रत्येक मुलांना हे तुळशीचे रोप देण्यात आले. या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी स्नेहा गवळी यांनी. आम्ही 1100 प्लांट्स मुलांकडनं आम्ही इथे लावून घेतले. त्याचा उद्देश असा आहे की तुळशी माता ही एक आपले संरक्षण करते, तुळशी माता ही मेडिसिनल व्हॅल्यूज देते, तुळशी माता हे हॅपीनेस आपल्या घरामध्ये चांगलं आनंदी वातावरण ठेवते, पीस आणि हार्मनी ठेवते. मग आमचं मेसेज असा आहे की जे भारताच्या बॉर्डरच्या आतमध्ये जे लोकं राहतात बॉर्डरला लागून, त्यांनी सरकारी परवानगी घेऊन आणि डिफेन्सच्या सर्व नियमाचं पालन करून जर तुळशी मातेचं त्यांनी झाड लावलं आपापल्या बॉर्डरच्या जवळ राहतो तिथे, तर निश्चितच हे झाडाच्या माध्यमातून एक चांगली ऊर्जा बॉर्डरवरती निर्माण होईल जी सकारात्मक असेल, ज्यामध्ये पीस आणि हार्मनी संपूर्ण देशामध्ये जाईल आणि हाच मेसेज संपूर्ण जगाला जाऊ शकतो अशी आमची यामागे भूमिका आहे. आणि मुलांनी पॉझिटिव्ह थिंकिंग करावं, अशा चांगल्या गोष्टीमध्ये वेळ जास्त खर्च करावा, जेणेकरून वाईट गोष्टीपासून किंवा ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे त्याच्यापासून ते वेगळे राहू शकतात. नमस्कार, मी काजल फसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. पिंपरी चिंचवड मधील देहू रोड येथे भरधाव वेगात असणाऱ्या चारचाकी गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे ही गाडी फुटपाथ तोडून थेट किराणा दुकानात शिरल्याची घटना काल पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी देहू रोड पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत मोहम्मद सुपर मार्केट या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. देहू रोड मामुर्डी आंबेडकर रोडवर पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात असणारी मोटारसायकल किराणा दुकानात घुसली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे जीवितहानी टळली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून वाहन चालक फरार झाला आहे. गाडीचे वेग खूप असल्याने सुपर मार्केटचे लोखंडी गेट तुटले आहे. देहू रोड पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित वाहन चालकाचा शोध घेत आहे. न्यूज रिपोर्टर स्नेहा गवळी, शिवनेर प्राईम, पुणे. नमस्कार, मी काजल फसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. पिंपरी चिंचवड शहराजवळील आळंदी येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिग्विजय सिंह यांनी आळंदी येथे भेट दिली. त्यांनी माऊलीचे दर्शन घेऊन अभिषेकही केला. दिग्विजय सिंह दरवर्षी आळंदीला येत असतात. कर्नाटकमधील ईव्हीएम मशीनबद्दल बोलताना म्हणाले की ईव्हीएम मशीनचा काही राज्यातच उपयोग केला जातो, सर्व देशात नाही. मग आपल्या देशात एवढं महत्त्व का दिलं जातं आणि त्याकरता कागदही उपलब्ध करून द्यायला पाहिजे अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी सरकारकडे केली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमची लढाई सुरूच राहणार आहे. दरम्यान कर्नाटक राज्याविषयी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले की भाजपकडे नोटबंदीमधून खूप पैसे आले आहेत, त्यामुळे आमदार खरेदी करत आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरूनही भाजप एक समिती स्थापन करत आहे, त्यातूनच निर्णय होईल. यहाँ तो सबकी खुशहाली के लिए मांगते हैं, यहाँ कोई राजनीति करने थोड़ी ना आते हैं. सर, राज ठाकरे सोनिया जी से मिले, वैसे तो अलग अलग रहते हैं ठाकरे कुटुंबी और गांधी कुटुंबी, क्या चर्चा चल रही है अभी? मुझे कोई जानकारी नहीं है, लेकिन मिलते रहना चाहिए राजनीतिज्ञों को, आपस में चर्चा करना चाहिए. कांग्रेस अध्यक्ष पद के लिए बहुत चर्चा हो रही है सर, क्या मिल रहा है? अध्यक्ष नहीं मिल पा रहे? नहीं, अध्यक्ष मिलने की बात नहीं है, सभी लोग आम समिति बनाने का प्रयास कर रहे हैं. सर, लोकसभा चुनाव में ईवीएम का मुद्दा वापस आया, क्या बताएंगे? एक बात मैं आपसे कहना चाहता हूँ, क्या कारण है कि भारत और कुछ विकसित देश वहीं ईवीएम मशीन का उपयोग होता है, बाकी देशों में, विकसित देशों में क्यों नहीं होता?
यूके में नहीं होता, अमेरिका में नहीं होता, जर्मनी में नहीं होता, यूरोप में और कहीं नहीं होता है। बात यह है कि प्रजातंत्र जो है, लोकतंत्र जो है, ये विश्वास पर कायम है। और जब 70 राजनीतिक दलों ने लिख के दिया कि हमको विश्वास नहीं है ईवीएम पर, तो फिर जिद छोड़ना चाहिए। और ईवीएम आपको इतनी प्यारी है तो जो वोट की स्लिप निकलती है हमको हाथ में दे दीजिए, तो हमको पता तो पड़ जाएगा कहाँ वोट गया। लेकिन आप चुनाव आ रहे हैं, अभी का विधानसभा आगे, आप बहिष्कार कुछ डालेंगे ऐसा कुछ? बहिष्कार तो नहीं, लेकिन इतना जरूर है कि हम हर तरह से जनता में जाकर, अदालत में जाकर, सेंट्रल इलेक्शन कमीशन के सामने जाकर मांग करेंगे कि जब पर्ची उसमें गिर रही है तो हमको दे दीजिए पर्ची। पहले कांग्रेस और अभी गोवा में कांग्रेस की हालत बिगड़ती जा रही है, ये खरीद फरोख कर रहे हैं, पैसे इनके पास खूब है। अभी क्या बताएंगे, कर्नाटक कर्नाटक में इतना ये इनके पास खूब पैसे इकट्ठे हो गए हैं, नोटबंदी में और सब जगह से खूब पैसा इकट्ठा किया इन लोगों ने, अब खरीद फरोख कर रहे हैं। न्यूज रिपोर्टर स्नेहा गवळी, शिवनेर प्राइम पुणे। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राइम ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।